तर झालं असं, एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. ते दोघेही बहीण भाऊ होते आणि त्या दोघांचं एकमेकांशी अजिबात पटायचं नाही. भाऊ मोठा होता, तो छोट्या बहिणीला खूप ओरडायचा. आणि मग त्यांनी एक दिवस मिळून गेम ऑफ थ्रोन्स बघितलं आणि मग त्या दिवसापासून ते वेगवेगळे राहायला लागले. कंटिन्यू डेअर असं आहे की तिने आता एक गाणं गाऊन दाखवलं. आय थॉट इज मच, आय थॉट इज मच. डेअर सारखं असलं पाहिजे. रोमॅन्टिक लव्ह सॉन्ग फॉर आपल्या सिनेमाचं गाऊ नकोस, नाही तर लोकांना आवडणार नाही ते कधी. कमीत कमी 6 ओळी त्यांनी पाहिजे. 6 एक असं कडवं अख्खं, एक कडवं. 2 ओळी गाऊन संपलं मी गायल्यानंतर. एक कडवं मी गायल्यानंतर लोकांनी जर हा कार्यक्रम बघण्याचं बंद केलं, ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही. हे तुम्हाला मान्य आहे? हो, येस, डन. म्हणताय तर काय होते लोक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता बारा खडी, आता एकदा बारा खडी, पण एकदा बारा खडी. काउंटिंग केलं. मेरा दिल ना तोडो. आता गाणं, आता गाणं. अरे यार मेरी जान, मला माफ करा, गीता दत्त गाणं आहे, माझी आवडती सिंगर आहे. मेरी जान जहां तेरी ये नजर है, मेरी जान मुझे खबर है. जहां तेरी ये नजर है, मेरी जान मुझे खबर है. बचना सका कोई आए कितने लंबे है मेरे हाथ उतने. देख इधर यार ध्यान किधर है. देख इधर यार ध्यान किधर है. एवढं म्हणून तुमच्या कानांना जो त्रास झालाय त्याबद्दल मला माफ करा. ठीक आहे, आता हेमंत तुम्ही दोघं मिळून द्या. तुम्ही का देणार मला ते? तुम्ही, त्यांनी डिसाइड केलंय, मला काय. लागले मग त्या भावाला त्यांच्या आईचा फोन आला. आई म्हणाली का वेगळे झालाय तुम्ही? कारण आई ती मला मारते. पण आईला कळलं, आई हुशार होती की हा खोट बोलतोय. म्हणून आईने घरात CCTV कॅमेरा बसवून घेतला आणि भावानी CCTV वरती टिश्यू लावले. टिश्यूला बघून पोलीस घरात आले. तुला स्टोरी बनवायची, दे बाउन्सर. ललित ऑन पब्लिक डिमांड जेव्हा आम्ही लोकांना विचारलंय, त्यांनी सांगितलंय की एक तर ललित हॅज टू गो टॉपलेस अँड शो इज ऍप्स, किंवा ललित हॅज टू डू पुशअप्स. प्लीज चूज. अरे मला आणि पोलिसांनी ते पोस्टर काढून नेऊन घेऊन गेले. मग हा त्या बहिणीच्या घरी, मग आपला मुलगा जो आहे तो बहिणीच्या घरी गेला आणि त्याला आधीच्या गोष्टीत ती बारवाली मुलगी दिसली आणि तो मुलगा पुन्हा टॉयलेट मध्ये गेला. टॉयलेट मध्ये गेल्यावर त्याला आठवलं की आपल्याकडे टिश्यू पेपर नाहीच आहे. मग तो गेला आणि त्याने CCTV वरचे टिश्यू पेपर काढले. पण ते टिश्यू पेपर ऑलरेडी इतके फुटेज घेऊन सोक झाले होते की ते वापरायच्या लायक नव्हते. आणि तो बाहेर आला आणि स्वतःच्या बहिणीला असं म्हणाला की मी आता चाललोय इथनं निघून इंग्लंडला.
त्याआधी मी एकदा शेवटचं टॉयलेटला जाऊन आणि टॉयलेट एक प्रेम कथा पार्ट टू गाइस सौरभला उचलून असं एक रोमॅन्टिक गाणं उचलून सपने दिखाए जागे न सोता है क्या कुछ कुछ होता है हाथ सुखता है।